तालुका पोलीस स्टेशनचे अभिषेक पाटील यांची धडाकेबाज कारवाई. शिरपूर तालुक्यातील पोरपण येथे वेस्ताभाई सिंगपावरा उर्फ मोरे यांच्या घरात स्पिरिट व दारूचे बॉक्स अवैध विक्रीसाठी ठेवले असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाल्यावरून काल दिनांक 18 ऑगस्ट शनिवारी सायंकाळच्या सुमारास बोरपाणी गावात वेस्ताभाई सिंगपावरा याच्या घरावर पोलिसांनी कारवाई करत बनावटी देसी टँगो पंचचे 25 बॉक्स, प्रेसिडेंट 5000 सुपर स्ट्रॉंग बियरचे 10 खोके व 400 लिटर स्पिरिट असा 1,11,600 रुपयांचा मुद्देमाल मिळवून आणल्याने तो जप्त करण्यात आला. दरम्यान पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी वेस्ताभाई सिंगपावरा फरार झाला. ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विश्वासराव पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर राजू भुजबळ, शिरपूरचे पोलीस अधिकारी माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, PSI नरेंद्र खैरनार, ASI भाविस्कर, पोलीस कॉन्स्टेबल SV मोरे, गवळी नगराळे पाटील, संजीव जाधव, धनगर पठाण, चौधरी खैनार यांनी केले असून योगेश कृष्णा दाभाडे यांनी फिर्याद दिली आणि आरोपी वेस्ताभाई सिंगपावरा याच्या विरोधात मुंबई प्रोव्हिजनल कायदा कलम 65 ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान आरोपीच्या घरात झडतीदरम्यान 2,99,070 रुपये रोख मिळून आले, परंतु आरोपीची बहीण वर्षा ईश्वर रावताळे राहणार दूधखेडा तालुका शहादा हल्ली मुक्काम बोरपाणी हिने आपले पैसे असल्याचे पुरावे सादर केले. सदर पैसे तिला परत करण्यात आले आहेत. माझा खान्देश न्यूज ब्युरो शिरपूर. दिनांक 17/8/2019 रोजी आम्हाला बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील बोरपाणी या गावामध्ये एक इसम अवैधरित्या बनावट दारू ही विक्रीच्या उद्देशाने बाळगून आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे PSI खैरनार आणि सोबत पोलीस नाईक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे आणि पोलीस ठाण्याचं एक विशेष पथक तयार केलं आणि त्या पथकामार्फत बोरपाणी या गावातील वेस्तापावरा या इसमाच्या घरी ज्यावेळेला छापा टाकला त्यावेळेला त्याच्याकडे सुमारे 25 बॉक्स टँगो, 25 देशी दारू तसंच 10 बॉक्स प्रेसिडेंट बियर आणि दारू बनवण्याकरता उपयुक्त असणारं जे काही स्पिरिट रसायन आहे हे 400 लिटर असा सुमारे 1,11,600 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे आणि त्या संबंधाने वेस्तापावरा याच्याविरुद्ध मुंबई प्रोहिबिशन ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे सर, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्री राजू भुजबळ सर, तसेच उपविभागाचे DYSP श्री अनिल माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास हे PSI करणार करत आहेत.